मनुष्य लोकांचं सांगत नाही स्वान भवर सांगते त्या मेडिकल वाल्या कडून मला दीड हजार दिलं देव त्याचं कधीच बोल नाही बघून घेऊ हा कीर्तन देवचा पैसा फुगत आहे का हे मी त्याच्यापासून मोबाईल जेव्हा भेटतो तो आमच्या पैशावर लोकांचा लई डोळा दीड दोन तास असतात त्याची कोण लई सगळ्या त्याची तुम्ही करत जाय घेऊ जावे त्याच्या वंश मी म्हटलं व्यापार करायचा जमल का आणि तुम्ही म्हणले कीर्तन करायचं जमल का लोक आहेत काय करावं मला काही सुधारतच नाही बघा दादा म्हणजे काय जीवनामध्ये अशी अवस्था झाली ना अवघड आहे नव्हती पण थोडे साधे वा तरी डोळे उघडा रे जरा नजर बघा काय चाललंय काय आपण वागतोय काय थोडा तरी प्रामाणिकपणा अरे आम्ही एवढे प्रामाणिक लोक आहेत एवढे प्रामाणिक लोक आहेत आमच्यामुळं पाणपुईवरचा ग्लास साखीनं उभा राहावा लागतो कळलं त्यालाच कळलं हे काय डोकं जरा फोरजीचं लागतो महाराज किराणा दुकानदाराचा पियन सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहित आहे गावलं ये म्हणा दोन रुपयाचा पियन पण दोन मिनिटं स्वाटी कर अशा लोकांना काय आपण प्रामाणिकपणा शिकवायचा दादा यांनी परमात्मा तरी कशासाठी गेला याच्यासाठी बाकी कशासाठी तुम्ही काय आणि मी काय भगवंत त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडे काहीच नाहीये फक्त दिखावा आहे फक्त त्याला म्हणा हत्ती केला माऊली काय केला हत्ती केला हत्ती केला बारा फुटाचा केला मिठाचा केला काय केला हत्ती केला बारा फुटाचा केला मिठाचा केला एवढा सुंदर हत्ती केला मग लोकांना दाखवायच्या आधी धुवून आणावा म्हणून सागरात नेला तीन तास धुतला माघारी आणला आला 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 हे कळतं तसं परमात्मा कळू द्या जरा मिठाचा हत्ती महागड्याला नाही एवढं कळतं ना का नाही येणार कारण तो मिठाचा आहे तो सागरात राहणार नाहीये तीच अवस्था आहे भक्तांची कुणीतरी म्हंटल अहो तुम्ही देव पाहायला गेले संत म्हटले हो देव पाहावया दिलो तेथे भक्त त्याला म्हणाव ती लवणाची कुंज रे सुदली या लवण सागरे नोहेची माघारे भक्त त्याला म्हणाव मला संसार आणि परमार्थातला फरक कळला भक्त त्याला म्हणावं ज्ञानोबराय म्हणते तुम्ही काळजी करू नका सासूशी चांगलंच आहे खंडीचे पै पाणी राजू से तुझं ज्ञान आहे ज्ञान पैसे वाटून देऊ तुला या संसारातला परमार्थाचा फरक मी समजून देईल फक्त ते समजून घेण्याची ताकद ठेवा समजून घ्या मग तो माणूस नाथबाबाला म्हटला जाग्यावर आला जाग्यावर आला फिरत जा पण येच हा नाथबाबाला माणूस म्हटला काही करा मागेल तेवढे पैसे देतो पण काय दाखवा देव दाखवा आता म्हणजे ठीक आहे गोदावरीच्या स्नानाला चला तुम्हाला देव दाखवतो स्नानाला नेलं म्हणजे तीन मुटक्या मारा देव दिसल पहिली मारली दिसला का नाही दुसरी मारली दिसला का नाही तिसरीला जेव्हा हा हात गेला नागबाबाने वरून दाबून धरला आणि खाल नाही विचारलं दिसला का की म्हणलं वर आला जातो तो दिसला का जीव जातोय तुम्ही देव दिसला का विचारता प्राण पणाला लावलाय सगळी ताकद एकत्र केली आहे नागबाबाला पाठीमागे ढकललं माणूस वर आला वर आला तसा नागबाबाला म्हटला महाराज देव दाखवायला लावला देवा कशी पाठवाय नव्हतं लावलं ही कुठली पद्धत आहे देव दाखवायची तुम्हीच म्हणे दाखवा असा म्हणले आमच्याकडे असाच दाखवू देतो तुम्ही भेटा म्हणले का तुम्ही काय म्हणले असा असा तुम्हाला पाण्यात दाखवून धरलं तेव्हा काय वाटलं म्हणलं असं वाटलं कधी वर येईल आणि मोकळा श्वास घेईल नाथबाबा सांगतात जेवढी तळमळ पाण्यातनं बाहेर येण्याविषयी होती तेवढीच तळमळ जर पंडवाच्या भेटीविषयी झाली तर तुम्ही साक्षात पांडुरंगाचा
विषय तो त्यांचा झाला तो त्यांचा सर्वत्व पांडुरंग आहे विठ्ठल पुढीचं दैवत विठ्ठल वीत गोप चित ज्या सर्वस्व पांडुरंग आहे त्याला बाकीकडे हात पसरायची गरजच नाही ना पण तुमचा आमचा भगवंतावर विश्वास असतो काहो कोरोनाचा विषाणू दिसला न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे मग न दिसणारा परमात्मा मारतो याचा विश्वास ठेवा तो तरल्याशिवाय सोडणार नाही तरले तरती हा भरे बसा नामधारकाचा भले भले तरले तुमची आमची काय चीज आहे थोडासा विश्वास फार महत्वाचा आहे कोरोनाच्या काळात लोकांनी जरासा धीरण जरासा विश्वास दाखवला असता एवढी लोक मेलीच नसती द्वांच्या तर तुम्ही आम्ही मारले बसल्या बसले तुम्ही म्हणता आम्ही कशी मारली बिचारा पॉझिटिव्ह आला त्याला तुम्हाला चांगल्यानं फोन केला दादा पॉझिटिव्ह आला रे हा ऐकून म्हणलं आयो पॉझिटिव्ह आला होय लय दुखत असतं हे लय बिया करा असतं हे आणि डॉक्टर बी भेटत नाही बीएल बी भेटत नाही आणि कुत्र्यासारखी अवस्था आहे कोणी हात बी लावत नाही जवळ बी येत नाही त्याच्यापेक्षा मेलेलं बरं सकाळी मेलं ती तुम्हाला काय वाटलं कोरोनानं मेलं तुझ्या फोननं मेलं नसतं तुला फोन केला जरूर असतं ही लोक आहेत समजून घ्या मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे नाही येऊ दे नाही येऊ द्या लय लोक माजली होती लय जिरली सगळ्यात जास्त तर महाराज लोकांची जिरली आम्हाला तरी काही कमी ऍटिट्यूड होता मला वाटायचं शिवलीला पाठी नाही मी 10 माणसं पुढे 10 माणसं माग वर्ष वर्ष तारखा भेटत नाही आपल्या कोरोनात कळलं कुत्रं खात नाही आपल्याला कीर्तन चालू आहे बरं माझे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताईने तुमचा लय वाटा घ्या नाही 2 वर्ष तू मेलता कुठं काही घरीच होती ना ज्यांना या सुखाची दिल्या कोण खात नाही रे करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची मोत्या मोत्या एकाच खोटी लावा विचार काय करताय तुम्ही कुठल्या युगात सांगताय तुम्ही आता आमच्या पोरासरांना वाटत आपलं मित्र मंडळ जीवाला जीव द्यायला आपला निस्ता बड्डे आला ना बड्डे हे भावाचा तुम्ही फक्त कुमरीत कॉटली ते जपत करा या जाते तुमच्या बाकीला आल्या तर माझं नाव दुसरं ठेवा हे जे नाही सुखाचे हे मित्रही चांगले आहेत दादा सगळेच वाईट आहेत असं नाही पण एका दोघांमुळे सगळं वाया जातो डेकनाच्या संगे हिरातो कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो तुम्हाला काय महाराजाच्या नादी तिदाड लागल्यावर तिदाड सुधारत महाराज पियत इतकं व्याकर स्वतःही सुधारत नाही महाराज सुधारत तुम्ही असा विचार करूच नका की आता ह्यांच्या नादीला तर हे सुधारते त्यांना मी विचार काय हे कळयुग आहे हे काय लक्ष ठेवा बरं का वाईट गोष्टी लागायला वेळ लागत चांगल्या गोष्टी लागायला वेळ लागतो गौ पुरुष मंडळी दारूचा पहिला ग्लास गुटख्याचा पहिला घास सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला का आता गाव निर्वेश नाही का योग्य खात पित नाही का काय बसलेले दारूचा पहिला ग्लास गुटख्याचा पहिला घास सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला का हा फुकाट मध्ये एवढं बरं खरं बोलले ती त्यांना कोणतं दारशूर कर्ण होता होता का नाही तर गावातले कर्ण हुडका मी ह्या जाणार धोका कोणा बरं नाही का गिर गटवर गिर गटाने काय होतंय रे गटवर रे गटवर रे अरे गटवर गटाने काय होतंय गटाने ही शेतकर गेली माझी अजून किती जाय पाहिजे होती आणि जरा डोकं वापरा तीन का बावटी एका गोष्टीमुळे जर छोड वाया जात असेल तर त्या भक्तांच्या नादी लागता कशाला बर सगळीच पोरा किंवा माणसं वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही कधी कधी मला तरुण पोरांचं कौतुक वाटत कौतुक वाटत त्या पोरांचं जे सप्तमध्ये पंक्ती वाढायला असतात काय स्वार्थ आहे त्या पोरांचा पण जीव तोडून पोरं करतात मारा आजही सावता महाराजांची पुण्यतिथी जयंती आज सर्व तरुण मंडळीनं गावातल्या मंडळीनं केली काय स्वार्थ काय पण आपल्या धर्माविषयी आपल्या मातीविषयी जाणार महाराज कौतुक आहे करतात कौतुक वाटतं महाराज आता बसलेले काय काय खौट म्हणते त्यांनी पाकिट दिलंय द्वारका शब्द त्यांच्याविषयी चांगले बोलावं लागत असतात या लोकांनी किंवा या मंडळाने माझं कीर्तन डेव्हलप म्हणून यांचे कधीच आभार मानणार नाही या मंडळाने माझं कीर्तन डेव्हलप म्हणून यांचे कधीच आभार मानणार नाही पण यांनी संतांची जयंती करून त्याला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं लक्ष
ऐकलं असतंस. आता हे कळलं त्याला छेडलो महाराज म्हणा. लई विचार करायचा. सुरुवात किंवा आनंद कशात आहे की कमीत कमी कीर्तन तरी ठेवलंय की नाही हे महत्वाचं आहे रे. सुरुवात त्याने बदल होईल नाही होईल कोण सुधारेल नाही सुधारेल हा पुढचा प्रश्न आहे. अटल बिहारी वाजपेयी यांची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये दृष्टांत ओढ आहे महाराज. एका जंगलाला आग लागलेली असते. हाती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. प्रॅक्टिकल विचार करा विझेल का. अर्थात लोक हसतात. लोक कशालाही हसतात. लोक म्हणतात हक्का आहे का तुला एवढी एवढी का तू. लोक मलाही म्हणतात एवढीच आहे का लईच बोलती जीवापेक्षा वयापेक्षा जरा जास्तच बोलती. आता काय करता महाराज. लोक म्हणले चिमणीला अक्कल आहे का तुला एवढूसा जीव आहे का तुला तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे होय का. चिमणी म्हणजे खरंय रे दादा तुझ नाही मान्य आहे मला. माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. सुरुवात महत्वाची आजची ही सुरुवात महत्वाची आहे. पुढे जाऊन लोक सुधारतील नाही सुधारतील याचा विचार आम्ही नाही केला पण आजच्या या आनंदामुळे कमीत कमी गावातली लोक कीर्तनाला बसली हे तरी फार महत्वाचं. म्हणून आपलं नाव सत्ता बंद पाडणाऱ्यात नाही सत्ता करणाऱ्यात पाहिजे. आपलं नाव लोकांना नावं ठेवण्यात नाही लोकांना मोठं करणाऱ्यात पाहिजे. ही सुरुवात आहे आणि सुरुवात जर एवढी गोड आहे तर विचार करा शेवट किती गोड असेल. आणि जी सुरुवात संतांच्या नामस्मरणाने झाली आहे दादा तिथे काही झालं ना म्हणती जे वाचा तया मोक्ष ही साक्ष आहे महाराज. कायम लक्षात ठेवा जीवनामध्ये थोडं सत्य वागायला शिका त्रास होईल हरकत नाही पण विजय आहे. तुम्हाला सुद्धा विनंती करते हे आमची ही जी आमची पिढी आहे ना हे तर झालं काय दादा आमच्या पाठीमागे जे संस्कार लागले ना ते फार चुकीचे. आता याच्या पुढची पुढी तर काय असेल हे तर मला माहीतच नाही. आता ही आमच्या पुढची आम्ही जे जनरेशन आहे आमच्या पुढची हे आता हे जे बारके बारके आहेत ते यांना काय कीर्तन वगैरे कळत. आता तुम्हाला बोलल्यावर झोपन पण मी बोलणार. आता ही जी गवाळ जमलंय तुम्हाला काय वाटतं कीर्तन आहे काय आलंय हे एकाच कामासाठी आलंय पूर्वी कशी असं टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची महाराज. अरे नाकाच्या जागेवरच नाक आहे डोळे जायवर डोळे. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा कारण कीर्तन ही परंपरा महत्वाची. कीर्तनकारामुळे कीर्तन मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. नावाजलेला गाजलेला असं काही कीर्तनकार नसतो कीर्तनकार कीर्तनकारच असतो. मी काय आणि अजून कोण काय सांगणार एवढंच आहे हरिमुखे म्हणा याच्या पलीकडे काय. पण लोकांची बघण्याचा दृष्टिकोन महाराज जर नावाजलेला असेल तर माणसं चहा घ्या दूध घ्या थोडं एक्स्ट्रा घ्या ड्रायफ्रूट घ्या अरे पाकिट मी तेवढंच मोठं घेतो इथे नाही इथं खाल्लं मरण पैठणला नाही याला जाईन गेवराय मार्गे बीडला नाही तिकडं खपला जाईन बारशीला त्याला गरज याचा अर्थ मला देऊ नका असं नाही मला लय गरज आहे तब्येत तरी बघा माझी महाराज मला लय गरज आहे. पण साधा वारकरी साधा माणूस आहे वारकरी माणूस आहे दारातनं चाललाय धोतर फाटलाय त्याचं शर्ट मळालाय प्रेझेंटेशन खराब आहे त्याचं पण भूक खरी आहे त्याची त्याला द्या. महाराजाला दिल्यापेक्षा जास्त पुण्य त्या माणसाला दिल्यावर भेटेल हा विश्वास आम्हाला व्यासपीठावर देते. दान तिथे करा जिथे गरज आहे. माझे लोकांना दिल्यापेक्षा गरज आहे त्या लोकांना द्या हेच लोकांना कळत नाही. फक्त अंधश्रद्धान भाई आम्ही याच्या पलीकडे काही आणि कशातच माणसाला एक ज्ञान जर लोकांचं झालंय ते फार विचलित झालंय दादा थोडे डोळे चला जाग्यावर या. पण जीवनामध्ये फार भाई अंकाच्या पाठीमागे लागायचं नाही तर ही जी लेकर आहेत ना माऊली कायमची भविष्य काय प्रचूक त्यांची नाही. इमानदारीनं सांगा माय माऊल्या लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाड देता वगैरे ढोलकीच्या वाया हरिपाड देता का मग काय देता का वगैरे मागच्या काय देता का मोबाईल देता ना
अजून तो आणि मंत्राव कसं करू गो तुमचं आणि तुम्ही विचार काय करता.